नागपूर, सावरनेर तालुक्यातील रामपुरी, केळवद, डालगाव खैरी, मंगसा येथे खुलेआम दारू विक्री, जुवा व सट्टा जोमात, पोलिसन प्रशासन मात्र कोमात। सावनेर तालुक्यातील रामपुरी गावात मागील अनेक वर्षापासून दारूची विक्री अवैधरित्या सुरू आहे। तसेच केळवद हे गांधीवादी गाव असून सुद्धा त्या गावामध्ये खुलेआम दारूची 4 दुकाने तर सट्टापट्टीची अंदाजे 3 दुकाने व रामपुरीला 2 दारूची दुकाने सुरू आहेत। तसेच डालगाव खैरी, मंगसा व इतर गावात आजूबाजूच्या परिसरात दारू विक्री होत आहे। या दारू विक्रीमुळे अनेक महिलांचे परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत, काहींचे परिवार नष्ट झाले। त्या दारूच्या अतिसेवनामुळे काही लहान शाळकरी मुले, विहत लोक, म्हातारी माणसे हे दारूच्या आहारी गेले आहे। त्यामुळे दररोज घरोघरी भांडणे सुरू आहेत। काही पुरुष दारूच्या सेवनामुळे मृत झाले आहेत तर काही या दारूमुळे आजारी पडले आहेत। रामपुरी गावात दररोज अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याने त्या गावच्या अंदाजे 30 ते 40 महिलांनी आज केळवद पोलीस स्टेशनला जाऊन दारूबंदी करावी असे अमित कुमार अत्रम ठाणेदार यांना निवेदन दिले आहे। या त्रस्त महिला दररोज हातमजुरीची कामे करून पैसा गोळा करतात व त्यांचे पती व परिवारातील इतर पुरुष वर्ग हा तो पैसा चोरून दारू सट्टा असे शोक करीत असतात। त्यामुळे अनेक ठिकाणी वादविवाद होतात व महिलांना मारझोड केली जाते। शासनाने तत्काळ दारूबंदी व सट्टाबंदी करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे। प्रतिनिधी दिलीप घोरमारेसह AVB माझा नागपूर। तसं मुलं जेव्हा दारू पितात किंवा पुरुष दारू पितात नुसतं त्याच घरच्या महिलांना त्रास न होता ही सर्वांनी मुली असते त्यांच्यासमोर म्हणजे घाण्याच्या शब्दात बोलतात किंवा शिक्षणवाले मुली असते त्याच्यामुळे कसं त्यांना फक्त त्रास होतो कारण अभ्यास करू शकत नाही, घरातलं वातावरण बिघडते, आरोग्य बिघडते। त्यासाठी यांच्यासाठी मी पण यांच्यासोबत आली आहे महिलांची। माझं नाव आहे सुजाता किशोर बांबोडे, मी रामपुरीमधून आली आहे। माझ्या रामपुरीमध्ये दारू विकतात, सट्टा आहे, जुवा आहे, मला खूप त्रास आहे घरामध्ये आणि आजूबाजूला पण दारू विकतात आणि खैरी आहे, केळवद आहे, असे गाव आहे आजूबाजूला। असे हे दारूबंदी पूर्ण झाली पाहिजे आमच्या गावामधून, अशी आमची समस्या आहे। माझं नाव नरेश्वरी शुद्ध वाघमारे आहे, मी रामपुरी या गावातून आली आहे। माझ्या संतीला माझ्या महिला सर्व 35 बाय एकून आलो आम्ही केळवदच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी दारूबंदीचा। आमच्या गावामध्ये दारूचा 2 दुकानं खूपच चालत आहे, लोक खूप दारू पितात, आम्हाला महिलांना खूप त्रास होत आहे। आमच्या गावात सट्टा जुबा हे पण चालू आहे आणि आमच्या गावचे सरपंच राजाभाऊ कापसे, उपसरपंच भीमराव बांबोडे हे पण आम्हाला साथ देण्याकरिता आले आहे आणि आमचे मेंबर आहे उषाबाई, वर्षाताई, पुष्पाताई ह्या पण आम्हाला सपोर्ट करण्याकरिता आमच्या गावचे सदस्य लोक आले आमच्यासोबत ग्रामपंचायत। तरी तुमच्या गावात ना आणखीन आजूबाजूच्या गावात बी दारू चालू आहे का? हो सर, आमच्या आजूबाजूला पण गावात दारू चालू आहे। शासनाला काय मागणी आहे? शासनाला मागणी आहे शासन आता कारवाई करण्यासाठी रेडी झाले आहे। आता ते आम्हाला आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला पुढे दारू गावात बंद करायची आहे बा, त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट करण्याचं महत्व दिलं आहे। काकू तुमचं नाव काय आणि केळवद पोलिटिशियनला आपण सगळेजण कसे आठ यायला महिला मंडळ? मी रामपुरी गावावरून दारू बंदी करण्यासाठी आले आहे। तर पोलिटिशियन केळवदला काय काय दिलं तुम्ही लोकांनी? आम्ही हे सांगितलं आमच्या गावची दारू बंदी झाली पाहिजे, दारूमुळे आम्हाला खूप त्रास आहे, त्रास आहे, मालकाचाही त्रास आहे।